केंद्रीय राज्य मंत्री बाबूसाहेब दानवे पाटील यांचा निधन। हजार रुपये उठो मत 16 कोटी 13 लाखांचं या विविध विकास कामांचं या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राजेश भैया टोपे साहेब, आपले लाडके खासदार केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील साहेब, लोकप्रिय आमदार कैलाजी गोरंट्याल साहेब, नगराध्यक्ष संगीताताई गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, आपले जालना संघाचे लोकप्रिय साहेब, सर्व मान्यवर सभापती नगरसेवक या ठिकाणी या विकास विविध विकास कामाचा शुभारंभ पक्ष पुढे विचारतो। पूज्य मित्र उपस्थित सर्व सहकारी, आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या नगरपालिकेच्या वतीनं डीपीडीसीमधून मिळालेल्या पैशातून कामाचा शुभारंभ आज होतोय। जालन्याच्या दृष्टीनं एक अत्यंत चांगला हा क्षण आहे आणि या शहरामध्ये नागरी सुविधा मध्ये भर या पैशातून होणाऱ्या कामाच्या निमित्तानं पडणार। आमच्या नगराध्यक्षताईंनी सांगितलं की या तिघांच्या सहकार्यानं मी या शहरातलं काम चांगलं केलं, ताई माझ्यावर अन्याय केला तर चौथं मलाही जोडायला पाहिजे होतं, मी तिसरा सॉरी हा मला वाटलं सरकारमधले तिघ आणि मी वेगळा, त्याला जे तुम्ही सांगाल जरा मुझे माझ्या बी सहकार्यानं, त्यामुळे नक्कीच माझं सहकार्य या तुमच्या कामामध्ये राहील। कारण जालना शहर हे सर्व सोयीने युक्त असावं, या ठिकाणच्या नागरी सुविधा या उपलब्ध व्हाव्यात आणि आज जरी 22वा नंबर आपला राज्यामध्ये आला असला पण यापेक्षाही वरचा क्रमांक यावा यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करू। परंतु मला असं वाटतं की आता या शहरामध्ये ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्याचा उहापोह टोपे साहेबांनी केला, सरकारमधून या शहरासाठी काय आणता येतं आणि किती निधी उपलब्ध करता येतो, मला असं वाटतं की तुम्ही सिनियर लोक आहेत, जरी मी तुमच्यापेक्षा जास्त निवडणुका लढला असलो तर आता तुम्ही काही ज्युनियर नाही राहिले, त्यामुळे तुम्हाला दोघांनाही चांगला अनुभव आहे, तर तिसरा मजायचं नाही म्हणता तुम्ही, तर तुम्हाला दोघांनाही अनुभव आहे हे कुठे म्हणते तुम्ही म्हणतोय, तर तुम्हाला दोघा अनुभवी माणसाला मी सांगू शकत, तुम कधी बोलू मी ऐसाही बोलून बघ। तर जालन्याचा एखादा प्लॅन तुमच्या डोळ्यापुढे असला पाहिजे, त्यात आमच्याही काही सूचना घेतल्या पाहिजे आणि हे काम विकास ही प्रक्रिया एका दिवसाची नाही आहे, ही सतत चालणारी प्रक्रिया आहे। सरकार बदलत राहतील, माणसं बदलत राहतील, पण विकास काही थांबणार नाही। कारण दिवसेंदिवस शहरावर ताण पडतो आहे, 1 लाख लोकसंख्येचं गाव आपलं 1.5 लाखात झालं, 1.5 चं 2 झालं, 2 चं 3 झालं आणि शहरामध्ये येणारे काही थांबणार नाही, त्यामुळे शहराच्या व्यवस्थेवर ताण पडतो, मग ते रस्ते असू द्या, पाणी असू द्या, स्वच्छता असू द्या, याच्यासाठी सतत तुम्हाला सरकारला या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणी निधी उपलब्ध करावा लागेल।
टोपे साहेब राज्याचे आरोग्य मंत्री आहे. केवळ आरोग्य खात्यावर ध्यान देऊन चालणार नाही सर. सरकार आहे तुम्ही आमचे, सरकार आहे, सगळं देऊन लागल. कारण पालकमंत्रीचा अर्थ असा आहे की निवडणी आरोग्याचं पहिलं असं नाही. तुम्हाला रस्ते पाहावं लागतील, तुम्हाला आरोग्य पाहावं लागेल. जेवढ्या जेवढ्या काही या जिल्ह्याच्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणीमध्ये तुम्हाला पुढं व्हावं लागेल आणि तुमच्या पाठीमागे उभं राहावं. आम्ही विरोधी पक्षात आता इथं स्थानिकला भूमिका बदलल्या एवढंच आहे. जे तुम्ही बोलत होते ते आता आम्ही बोलायला लागलो, जे आम्ही बोलत होते ते आता तुम्ही बोलायला लागले. भूमिका बदलल्या पण शेवटी सगळ्यांच्या डोळ्यापुढं जालना जिल्हा आहे. त्यामुळे या जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमच्या सरकारकडून, मी माझ्या सरकारकडून ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत राहू. यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही आणि तसूभरही तुमच्यापेक्षा आम्ही इथं कमी पडणार नाही, एवढंच मी तुम्हाला आजच्या प्रसिद्धी वचन देतो.